एकेकाळी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात विचारांचं सोनं रुठलं जायचं, पण काल आम्ही त्या ठिकाणी केवळ गरळ ओकताना सन्माननीय मुख्यमंत्र्यांना बघितलं। खरं म्हणजे सत्तेमध्ये असल्यामुळे त्यांना या गोष्टीचं कदाचित विस्मरण झालं की जनतेने भारतीय जनता पक्षाला नाकारलं नाही, जनतेने काँग्रेस राष्ट्रवादीला नाकारलं आणि शिवसेनेला वर पास केलं। आम्ही जेवढ्या जागा लढलो त्यापैकी जवळपास 70% जागा भारतीय जनता पार्टी जिंकली, शिवसेना 45% जागा जिंकली। त्यामुळे तुम्ही जनतेच्या मतांशी बेईमानी करून सत्तेवर आला। तुम्ही ज्या आविर्भावात सांगताय की जनतेने तुम्हाला नाकारलं, भाजपला नाकारलं, नव्हे, जनतेने काँग्रेस राष्ट्रवादीला नाकारलं आणि तुम्हाला वर पास केलं, आणि त्यामुळे हे बेईमानीनं तयार झालेलं सरकार आहे। आणि मला तर असं वाटतं की आता तरी माननीय उद्धवजींनी भाबडेपणाचा मुखवटा उतरवला पाहिजे आणि मान्य केलं पाहिजे की मुख्यमंत्री बनण्याची त्यांची महत्वाकांक्षा होती आणि ती त्यांनी पूर्ण केली। राजकारणात महत्वाकांक्षा असणं हे चुकीचं नाही आहे, पण ती लपवून त्याच्या पाठीमागे तत्वज्ञान उभं करणं हे मात्र चुकीचं आहे। आणि सगळ्यात महत्वाचं असं आहे की समजा दिलेला शब्दच पूर्ण करायचा होता तर शिवसैनिकाला मुख्यमंत्री करता आलं असतं। दिवाकर रावते साहेब होते, सुभाष देसाई साहेब होते, एकनाथ शिंदेजी होते। खरं म्हणजे इतिहासात आपण डोकवल्यानंतर लक्षात येतं की जर मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं तर राणेंना पक्षातनं का बाहेर जावं लागलं, राणेंना काही पक्षप्रमुख व्हायचं नव्हतं, राज ठाकरेंना पक्षातनं बाहेर का जावं लागलं। त्यामुळे ठीक आहे, तुमची महत्वाकांक्षा होती ती तुम्ही पूर्ण केली, पण त्याकरता आता आम्हाला दोष देणं थांबवा। 2 वर्ष तुम्ही मुख्यमंत्री पदावर आहात आणि आता तेच ते सांगून किती वर्ष तुम्ही काढणार आहात। खरं म्हणजे आपण जर या ठिकाणी बघितलं तर मुख्यमंत्री असं म्हणाले की आम्हाला महाराष्ट्राचा बंगाल करायचा आहे। बंगाल करायचा आहे म्हणजे काय करायचं आहे? ज्या बंगालमध्ये युनियन बाजीमुळे आणि एक्सटॉर्शनमुळे एकही उद्योग टिकलेला नाही, जो कोलकाता देशाची आर्थिक राजधानी होता त्या कोलकातामध्ये आज अवस्था काय आहे, आणि तुम्हाला बंगाल करायचा आहे म्हणजे तुमच्या विरोधात जो बोलेल त्याचे हातपाय छाटून, त्याचं मुंडकं छाटून, त्याला फासावर लटकवायचं आहे, अशा प्रकारचा महाराष्ट्र तुम्ही घडवणार आहात का? भारतीय जनता पार्टी स्पष्टपणे या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो, जोपर्यंत आमच्यात रक्ताचा एकही थेंब आहे आम्ही महाराष्ट्राचा बंगाल होऊ देणार नाही। महाराष्ट्र महाराष्ट्रच राहील, काय वाटेल ते आणि कुणाचे काही मनसुबे असले तरी ते मनसुबे उधळून लावू, पण महाराष्ट्राचा बंगाल हा आम्ही या ठिकाणी कुठल्याही हलतीत होऊ देणार नाही। काल माननीय मुख्यमंत्र्यांनी संघ राज्य व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उभं केलं आणि व्यवस्था बदलली पाहिजे म्हणजे काय? भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलण्याचे मनसुबेच काल त्यांनी बोलून दाखवले। काहीही झालं तरी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे बदललं जाणार नाही, ते कोणी बदलू शकणार नाही। त्यामुळे हे संविधान बदलण्याचे जे मनसुबे आणि हा जो छुपा अजेंडा काही कम्युनिस्ट लोकांना सोबत घेऊन या ठिकाणी आणि तशाच डाव्या विचाराच्या काही पक्षांना सोबत घेऊन हा जो काही मनसुबा तुम्ही रचताय तो मनसुबा आम्ही कधीच पूर्ण होऊ देणार नाही, हे देखील त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे।
ईडी आणि सीबीआय या संदर्भात ते बोलले, ईडी सीबीआय का येते आहे, ती आम्ही नाही आणली, ती उच्च न्यायालयाने त्या ठिकाणी आणली आणि याचं कारण काय आहे, तर माननीय उद्धवजी ज्या सरकारचं नेतृत्व तुम्ही करता आहात ते महाराष्ट्राच्या इतिहासातलं सगळ्यात भ्रष्ट सरकार आहे आणि तुम्ही हे लक्षात ठेवा की इतिहासामध्ये याची नोंद होईल की हे महाराष्ट्राच्या इतिहासातलं सगळ्यात भ्रष्ट सरकार आहे. या सरकारचा एकच अजेंडा आहे, तो म्हणजे एक्स्टॉर्शन. शेतकऱ्याला मदत करायची तर या सरकारजवळ पैसे नसतात, बांधावर जाऊन आश्वासनं द्यायची आणि त्यानंतर सपशेल पाठ दाखवायची. या ठिकाणी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज मुक्त करतो म्हणून सांगायचं आणि त्यानंतर पाठ दाखवायची आणि केवळ कारणं सांगायची. त्यामुळे या ठिकाणी ईडी सीबीआय याकरता आली की जो भ्रष्टाचार चाललेला आहे, मला तर असं वाटतं की राज्याचे प्रमुख म्हणून या ठिकाणी आयटी विभागाच्या रेड्समधनं जे त्यांनी सांगितलेलं आहे, तुम्हाला झोपच यायला नको की राज्यामध्ये इतकी प्रचंड अशा प्रकारची दलाली चाललेली आहे. आणि खरं म्हणजे दलाली तर आता या स्तरावर पोचली आहे की काही मंत्र्यांकडे आयटीच्या रेडमध्ये असं लक्षात येत आहे की काही मंत्र्यांकडे वसुलीचं सॉफ्टवेअर तयार केलेलं आहे आणि त्यातनं अलर्ट घेतले जात आहेत कोणाकडनं किती वसुली करायची आहे. हे या ठिकाणी जर चालत असेल तर या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं ईडी सीबीआय ही येणारच आहे. त्यामुळे ईडी सीबीआय याचं भय कोणाला असेल, ज्यांनी या ठिकाणी काही केलं असेल त्याला भय असेल. मी तर अतिशय स्पष्टपणे सांगतो, माननीय आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे एजन्सीजच्या वापराच्या पूर्णपणे विरोधात आहेत आणि ते कधीही एजन्सीजचा गैरवापर करू देत नाहीत. ते एजन्सीच्या कामात मध्येही येत नाहीत आणि त्यांना राजकीय वापराकरता कधी त्यांचा वापरही करत नाही. अन्यथा जर एजन्सीजचा वापर हा जर केला असता तर तुमचं अर्ध मंत्रिमंडळ आज जेलमध्ये असतं. पण आम्ही लोकशाहीवर विश्वास ठेवणारे लोक आहोत, त्यामुळे अशा प्रकारे जसं मागच्या काळामध्ये काँग्रेस आणि त्याच्यासोबतच्या पक्षांनी एजन्सीजचा दुरुपयोग केला तसा दुरुपयोग आम्ही कधीच करणार नाही, आमचे नेते करणार नाहीत. पण एक गोष्ट निश्चित आहे, भ्रष्टाचार खणून काढल्याशिवाय मोदीजी स्वस्त बसणार नाही. जे भ्रष्टाचारी असतील त्यांनी घाबरायचं आणि जे भ्रष्टाचारी नसतील त्यांनी घाबरण्याचं कारण देखील नाही. एकूणच कालच्या मेळाव्यामध्ये न विचार होता न सोनं होतं. कालच्या मेळाव्यामध्ये केवळ मुख्यमंत्र्यांचं फ्रस्ट्रेशन हे त्यांच्या तोंडून बोलत होतं आणि असंघाशी संघ केला की अशाच प्रकारचं फ्रस्ट्रेशन होईल आणि अशाच प्रकारचं वक्तव्य या ठिकाणी निघेल. आणि म्हणून मी केवळ एवढंच सांगतो, भारतीय जनता पार्टीला नामोहरम करण्याचा तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी आमचा जो पायवा आहे तो इतका भक्कम आहे की त्याच्या भरोशावर आम्ही उभेच राहू. आणि म्हणून तुम्ही सत्ता वापरली, पैसा वापरला तरी देखील या ठिकाणी नंबर एकचा पक्ष भारतीय जनता पक्षच होतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे.